नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एका अशा पिकाबद्दल माहिती घेणार आहे जे पीक आपल्याला या दोन हजार बावीसमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवून देऊ शकतं कारण मित्रांनो या पिकासाठी जो लागणारा खर्च आहे तो अत्यंत कमी आहे आणि याचं जे उत्पन्न आहे ते अत्यंत चांगलं आहे त्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की तुम्हाला जरी या फळाला कमी रेट मिळाला मार्केटमध्ये तरी पण याला जे उत्पन्न निघतं ते अतिशय भरपूर असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा नफा या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज जे आपण पिकाबद्दल माहिती घेणार आहे ते पीक म्हणजे ॲप्पल बोर जसं की तुम्हाला आता मी यातले प्रकार सांगतो किंवा वरायटी सांगतो तर मित्रांनो यामध्ये ग्रीन ॲप्पल बोर आहे जे कलरला ग्रीन असतं किंवा याच्यामध्ये थाई ॲप्पल बोर आहे जे एक वेगळीच वरायटी आहे किंवा याच्यामध्ये रेड ॲप्पल बोर आहे ज्याला आपण काश्मीर ॲप्पल बोर असंही म्हणतो किंवा सिंदूर ॲप्पल बोर असं पण म्हणतो तर मित्रांनो याच्यामध्ये फरक काय असतो रेड ॲपल बोर म्हणजे याचं जे बोर असतं ते या ठिकाणी रेड कलरमध्ये असतं जसं सपरचंदाचा जसं कलर जस सपर जस असतो त्या टाईपमध्ये फळ असतं जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो अशा बऱ्याच प्रकारच्या वरायटी आपल्याला ॲप्पल बोर मध्ये बघायला मिळतात तर मित्रांनो आज आपण ॲप्पल बोरच्या एका बागेमध्ये आलेलो आहे तर तुम्ही आता बघू शकता इथं आपल्याला सेटिंग पण बघायला आहे इथं आपल्याला मोहोर पण बघायला मिळतोय तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता की किती चांगल्या प्रकारचं सेटिंग इथं झालेलं आहे तुम्हाला मी आता सगळीकडे दाखवतो इथं तुम्हाला मोहर दिसतोय का मित्रांनो बघा तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय तुम्हाला किती बोरं या ठिकाणी दिसतात प्रत्येक झाडाला तुम्ही बघा चांगल्या प्रकारचा मोहर आणि चांगल्या प्रकारची फळधारणा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते तर मित्रांनो आज आपण पर्टिक्युलरली या ठिकाणी रेड ॲपल बोर किंवा काश्मीर ॲप्पल बोर याच्याबद्दल माहिती घेणार आहे तर मित्रांनो जसं की ग्रीन ॲप्पल बोर हे ॲप्पल बोरची मला वाटतं सगळ्यात जुनी व्हरायटी आहे आणि ही वरायटी मार्केटमध्ये आल्यानंतर थोडे दिवस या वरायटीला चांगला दर होता म्हणजे मित्रांनो जसं की काय असतं नवीनला थोडंसं मार्केट जास्त असतं पुन्हा ती वरायटी जुनी झाली की मित्रांनो त्याला पुन्हा पहिल्यासारखा भाव मिळत नाही मग त्यामध्ये मित्रांनो थोडंसं मॉडिफिकेशन होतं त्यामध्ये वेगवेगळ्या संकरीत नवीन वरायटी येतात जसं की पुन्हा ही थाय आली किंवा रेड ॲपल बोर आली किंवा काश्मीर ॲप्पल बोर आली किंवा सिंदुरी आली अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या वरायटी आल्या तर यामध्ये मित्रांनो काय केलेलं आहे फक्त बोराचा जो कलर आहे तो या ठिकाणी लाल झाल्यामुळे हे फळ दिसायला आकर्षक दिसतं मार्केटमध्ये ते फळ कुठून दिसतं त्यामुळे मित्रांनो याला ग्रीन ॲपल बोरपेक्षा थोडासा रेट चांगला आहे तर मित्रांनो आता आपण पहिल्यापासून सगळी माहिती स्टेप बाय स्टेप घेऊया तर मित्रांनो आता हे जे ॲपल बोर आहे ह्याला आपल्याला लागवड जर करायची असेल तर ह्याला जमीन कशा प्रकारची लागते तर मित्रांनो जसं की सगळ्या बागायतीला जमीन लागते हलक्या प्रतीची किंवा काळी जरी असली तरी चालेल पण पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या फळासाठी आपल्याला पाहिजे तर मित्रांनो या फळाला पाण्याची आवश्यकता ही कमी असते असं तुम्हाला बरेच जण सांगतात पण मित्रांनो याला पाण्याची आवश्यकता कमी असते ती कधीपर्यंत ते फक्त मोहोर किंवा सेटिंग होईपर्यंतच कमी असते त्यानंतर मित्रांनो याला आपल्याला मोकळ्या किंवा पाटाच्या पाण्याची गरज असते कारण मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे ॲपल बोराचं सेटिंग या झाडाला झालेलं आहे आणि एवढ्या फळाला पोचण्यासाठी त्याला भरपूर प्रमाणात अन्नद्रव्य आणि पाणी हे पुन्हा आपल्याला सेटिंग झाल्यानंतर या ठिकाणी लागणार आहे आणि जरी मित्रांनो तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही ड्रिप सिस्टम या ठिकाणी करू शकता जसं की या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसतंय की इथं डबल ड्रिपचं सिस्टम केलेलं आहे आणि याद्वारे इथं पाण्याची सोय केलेली आहे पण मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर सेटिंग झाल्यानंतर आपण जर पाटाचं पाणी या बागेला दिलं तर त्याचा आपल्याला या फळांच्या साईजमध्ये आपल्याला चांगला फरक दिसून येणार आहे कारण मित्रांनो या ॲप्पल बरोबरमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं त्यासाठी मित्रांनो आपल्याला जेवढं पाणी भरपूर मिळेल तेवढ्या आपल्या फळांची किंवा बोरांची वाढ ही चांगली झालेली आपल्याला दिसणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्हाला या बोरांची लागवड करायची असेल तर तुम्हाला अंतर किती ठेवायचं असा तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल तर मित्रांनो या ठिकाणी या बागेमध्ये तुम्ही बघू शकताय इथं आपण पंधरा बाय दहा हे अंतर या ठिकाणी वापरलेलं आहे आणि मित्रांनो दहापेक्षा पेक्षा कमी अंतर तुम्ही ठेवू नका कारण या झाडांची जी गोलाई आहे ती खूप वाढत असते त्यामुळे मित्रांनो काय होतं जर तुम्ही याच्यापेक्षा कमी अंतर ठेवलं तर या ठिकाणी खूप दाटीवाटी होईल तुम्हाला इथे फळं तोडताना फिरणं सुद्धा अवघड होणार आहे त्यासाठी मित्रांनो कमीत कमी पंधरा बाय दहा हे अंतर तुम्ही ठेवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाय बाय किंवा असं पण अंतर तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला एकरामध्ये किती झाडं बसवायची आहेत या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी अंतर ठेवू शकता जर तुम्ही पंधरा बाय जर या पिकाची लागवड केली तर तुमची दोनशे ते अडीचशे झाडे तुमच्या एका एकराच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बसणार आहेत तर मित्रांनो आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की याची लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पन्न किती दिवसाने मिळतं तर मित्रांनो समजा तुम्ही यावर्षी याची लागण केली तर मित्रांनो तुम्हाला पुढच्या वर्षी थोडंफार उत्पन्न या पिकाचं मिळतं पण तुम्हाला दुसऱ्या वर्षीपासून चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळायला सुरुवात होते म्हणजे मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या वर्षी या ठिकाणी एका झाडाला कमीत कमी वीस ते तीस किलो एवढं टनेज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पन्नास किलोपासून एक क्विंटलपर्यंत उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं तर मित्रांनो आता लागवड करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची म्हणजे समजा आपण याचं रोप आणलं तर आपण मित्रांनो ते रोप लावताना आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर मित्रांनो जर तुमची जमीन अतिशय कठीण असेल म्हणजे त्यामध्ये मोठमोठी मुट खडक असतील तर तुम्ही या ठिकाणी दोन बाय दोन बाय दोनचे खड्डे घ्या आणि त्यामध्ये तुम्ही शेणखत सिंगल सुपर फॉस्फेट याच्या व्यतिरिक्त फोरेट आणि लिंबोडी पेंट ज्यामुळे तुमच्या झाडांना या ठिकाणी कोणत्याही वाळवीचा किंवा हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण ते या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्यामध्ये हे रोप आहे आणि जर तुमची जमीन पोकळ असेल चांगली मशागत केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी खड्डे घेण्याची गरज नाही मित्रांनो कोणताही अवास्तव खर्च तुम्ही या ठिकाणी करू नका साध्या पद्धतीने जरी तुमची लागण केली तरी तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर मित्रांनो झाडं लावल्यानंतर आपल्याला लगेच ठिबक सिंचनची व्यवस्था आपल्या बागेमध्ये करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी ठिबक सिंचन का करायचं हे पण मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो कारण मित्रांनो ठिबक सिंचनमुळे आपण विद्राव्य खते आपल्या बागेना ड्रिप वाटे कधी देऊ शकतो आणि या ड्रिपमुळे मित्रांनो काय होतं तुम्हाला पाणी पण कमी लागणार आहे तुम्हाला जरी उन्हाळ्यात पाणी कमी असेल तरी मित्रांनो तुम्ही तुमच्या ड्रिप सिस्टीमद्वारे तुमच्या झाडांना या ठिकाणी जोपासू शकता तर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही या झाडांची लागवड करता ज्यावेळी छोटी झाडं आपण आपल्या शेतामध्ये लावतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नत्र पुरद आणि पालाश या एन पी के खतांचा आपल्या झाडांना या ठिकाणी आपण डोस दिले पाहिजेत त्यामुळे आपल्या झाडांची चांगली वाढ होते यामध्ये मित्रांनो तुम्ही एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा चोवीस चोवीस हे तुम्ही दाणेदार या ठिकाणी वापरू शकता याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये तुम्हाला बरेच एन पी के खतं अवेलेबल आहेत त्यापैकी तुम्ही कोणतीही खतं या ठिकाणी वापरू शकता तुम्ही साधारणतः एक तीन तीन महिन्याच्या इंटरव्हलनंतर तुमच्या झाडांना जर खतं दिली तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या झाडांच्या वाढीवर चांगला परिणाम या ठिकाणी दिसून येणार आहे आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की एका प्रौढ झाडाची वाढ झाल्यानंतर आपल्याला त्याच्या फळ धरण्यासाठी आपल्याला त्याची छाटणी वगैरे कशी करायची तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की इथं कशा पद्धतीची छाटणी केलेली आहे तर ज्यावेळी मित्रांनो आपली बाग म्हणजे आपला जो माल असतो तो या ठिकाणी संपून जातो म्हणजे समजा तुमचा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमच्या झाडाची बोरं या ठिकाणी सगळं हार्वेस्टिंग कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जमिनीपासून साधारणतः एक फुटाच्या अंतरावर तुम्हाला अशा पद्धतीने खरड छाटणी घ्यायची म्हणजे मित्रांनो साधारणतः समजा आपलं फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग कम्प्लीट झालं तर मार्च एप्रिल हे दोन महिने आपल्याला तानासाठी द्यायचे आहेत या तानामध्ये आपल्याला या झाडांना कोणत्याही प्रकारचं पाणी आपण या झाडांना द्यायचं नाही आणि हे ताण पूर्ण झाल्यानंतर आपण या झाडांची छाटणी करू शकतो अशा पद्धतीने आपण या झाडांची छटणी करायची आणि नंतर आपण या झाडांना पाणी द्यायचंय आपण पाणी दिलं की या झाडांना नवीन फुटवा फुटणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकताय सगळीकडे तुम्हाला हा नवीन फुटवा दिसतोय जी चॉकलेटी फांदी दिसते तो सगळा नवीन फोटो आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला सात ते आठ नवीन फुटवे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर तुम्ही हे सगळे फुटवे न ठेवता तुम्ही यातील तीन ते चारच फुटवे या ठिकाणी ठेवायचे आहेत जसं की तुम्ही या बागेमध्ये बघू शकताय आता या झाडाला तुम्ही बघू शकता इथे फक्त चारच फुटवे आहेत या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता सगळीकडे आपल्याला तीन चार किंवा पाच याच्यावर आपल्याला कोणतेही फुटवे या ठिकाणी दिसत नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मोहर लागायला सुरुवात होणार आहे आणि या पिरियडमध्ये आपल्याला पाणी कमीत कमी लागणार आहे आपण ड्रिपद्वारे जे आपण सिस्टम केलेलं आहे त्याद्वारे आपण या झाडांना पाणी देऊ शकतो पण मित्रांनो ज्यावेळी आपलं बोरांचं सेटिंग आहे ते होईलच चालू होतं त्यावेळी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जास्त पाण्याची आवश्यकता पडते जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की या ॲपल बोरमध्ये पाणी जास्त असतं त्यासाठी आपल्याला पुन्हा सेटिंग झाल्यानंतर पाणी या ठिकाणी जास्त वाढवावं लागणार आहे तर आता मी तुम्हाला हे सांगणार आहे मित्रांनो की याचं हार्वेस्टिंग कधी होतो तर साधारणतः दिवाळीपासून या ठिकाणी अशा बागांचं हार्वेस्टिंग व्हायला हो हे सुरुवात होते आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये या बागांना रेट चांगला राहतो आणि त्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांची जी ऍप्पल बोर असतात किंवा दुसऱ्या प्रकारची जी बोर असतात ती त्या या ठिकाणी संपलेली असतात आणि त्या पिरियडमध्ये जर आपल्याला या बागा जर सापडल्या तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मार्केटमध्ये भाव अशा बागांना मिळत असतो आता आपण याच्या उत्पन्नाबद्दल थोडंसं जाणून घेऊया मित्रांनो तर समजा तुमच्या एका तिसऱ्या वर्षाच्या प्रौढ झाडाला एक क्विंटल ऍपल बोर या ठिकाणी उत्पादन मिळालेलं आहे जसं की माझ्या मागे हे जे ऍप्पल बोर आहे तर याला जर तुम्ही सेटिंग बघितलं तर याला शंभर टक्के मित्रांनो एक क्विंटल पर्यंत उत्पादन याला मिळणारच आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जर वीस रुपयाचा जरी रेट मिळाला तर आपल्याला प्रति झाड दोन हजार रुपयेचं उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे आपण कमीत कमी दीड हजार जरी उत्पन्न या ठिकाणी गृहित धरलं तरी पण मित्रांनो आपल्याला चालणार आहे दीड ते दोन हजार रुपये आपल्याला प्रति झाड या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे एकरी समजा तुमची दोनशे झाड असतील दीड हजार रुपयांनी जरी आपण प्रत्येक झाडाचं उत्पन्न पकडलं तरी आपल्याला या ठिकाणी दोनशे झाडांचं तीन लाख रुपये उत्पन्न वार्षिक या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्या उलट याचा जो खर्च आहे तो आपल्याला इतर द्राक्षे किंवा इतर जे डाळिंबासारखे बाग आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी आहेत कारण मित्रांनो याला रोग कमी आहेत याला महत्त्वाचा जो रोग असतो तो म्हणजे भुरी जो तुमचं फळ सेटिंग झाल्यानंतर होतो त्याच्यासाठी आपण मित्रांनो एकदम स्वस्तातले औषध वापरू शकतो जसं की सल्पर आहे कॉन्टाप आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये एकदम स्वस्त मिळतं याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला याच्यावर जी आळी असते किंवा किडे असतात यांचा प्रादुर्भाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो तर याच्यासाठी तुम्ही क्लोरोपायरिफॉस किंवा कराटे यांसारखे कीटकनाशकं वापरून तुम्ही या किडींवर या ठिकाणी नियंत्रण मिळवू शकता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा जर वापर केला तर तुम्हाला याचा चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्यावर आपल्याला डंक मारणाऱ्या माशीचा एक प्रादुर्भाव जास्त प्रमाणात बघायला मिळतो तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण अशा प्रकारचे सापळे आपण आपल्या बागेमध्ये लावली पाहिजेत एकरी आपण किमान अशी पंधरा सापळे आपल्या बागांमध्ये लावली पाहिजेत तर मित्रांनो आता जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे याची बाजारपेठ आपल्याला कुठे मिळेल तुम्ही जर लोकल मार्केटला विकत असाल तर तुम्ही या ठिकाणी जाळीमध्ये पॅकिंग करू शकता आणि जसं की तुमचे आठवडी बाजार किंवा तुमच्या जवळच्या ज्या बाजारपेठ आहे तिथे जर जाऊन तुम्ही जर स्वतः जर याची विक्री केली तर तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये भाव हो या ठिकाणी मिळणार आहे आणि जर तुम्ही बाहेरच्या मार्केटला पाठवत असाल तर तुम्ही याच्यासाठी बॉक्स पॅकिंग करू शकता त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा रेट जसं की कमीत कमी वीस ते पंचवीस रुपयाचा दर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो की तुमच्या मनातील या एपल बोरीबद्दलच्या सगळ्या शंका या दूर असतील आणि जर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुमच्या का काही अजून शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला या ठिकाणी विचारू शकता मी त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण वेळोवेळी घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद वंदे मातरम जय महाराष्ट्र